सोलापूर येथील वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयातील कला शाखेचा 1993 ते 1999 मधील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ संतोष कोटीसर, उपप्राचार्य डॉ मनोहर जोशी, डॉ राजशेखर इप्परगी, डॉ आनंद महाजन, सचिव माजी विद्यार्थी संघटना तसेच आजी माजी प्राध्यापक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. माजी विद्यार्थी महारुद्र कत्ते यांनी स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका मांडली. 2019 साली आम्ही पहिल्यांदा माजी विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलो. जवळपास 5 वर्षांनी गेट टुगेदर आज करायचं उद्या करायचं ह्यासाठी आम्ही विचार विनिमय करत होतोय, पण ते मूर्त स्वरूपात आज उजाळलेलं आहे. आज 13 जुलै 7 महिना असं म्हटलं 13-7 असं आम्ही संबोधतोय. आज जवळपास 28 ते 30 वर्षानंतर आपण सारे जिकडे मित्र मैत्रिणी आपल्या पूजनासमवेत आपण हे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी एकत्र येत आहोत आणि भेटत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी असेच एकत्र राहून एकमेकांना पुढील आयुष्यात सोबत करावी असे भावनिक आवाहन केले. डॉक्टर आनंद महाजन यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. तसेच उपस्थित आजी माजी प्राध्यापक व प्राध्यापिका सदर कार्यक्रमामुळे भावनिक झाले. आपल्या सगळ्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये पुन्हा येणार, पुन्हा एक दिवस विद्यार्थी होऊन जाणार आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित केलं. ते इथं आल्यामुळे सगळ्या शिक्षकांबद्दलच्या आठवणी सुद्धा पुन्हा जागृत झाल्या. कधी कोणी रागावलं असेल, कधी कोणी हक्काने मारलं असेल, बिराजदार सरांचा आमच्या प्रभाव इतका जबरदस्त आहे की काही विद्यार्थ्यांनी त्यांचे जॅकेट आणि गुलाब हे पुढं लागू करून ठेवलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी आले तर बिराजदार सर पुन्हा आले ते फटकन लक्षात येत नाही. इतका एक प्रभाव आपल्या शिक्षकांवर असतो, त्यांच्यामुळे आपण घडलेलो असतो. चांगल्या गोष्टी असतात, वाईट असतात, पण त्या शिक्षकांनी त्यावेळी मारलेली चापट सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये सुधारण्यासाठीच असते आणि त्यासाठीच आपण त्या मारलेल्या चापटेबद्दल खेद न व्यक्त करता आयुष्यात पुढे कधीतरी त्याचं ऋण मानतो की कदाचित त्यावेळी तुम्ही मला जर मारलं नसतं तर माझ्या हा बदल झाला नसता. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयास 25 वृक्ष भेट देण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात भूमिका श्री महावीर नळे यांनी तर माजी विद्यार्थिनींच्या वतीने गोपी हेमवाणी यांनी मांडली. आनंद झालाय की मी खूप वर्ष मागे गेले आणि मला पुन्हा एकदा
विद्यार्थ्यांनी व्हावंसं वाटतंय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश गोस्की व सीमा जक्कन यांनी केले. गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी मिळालेली सुख दुःखे कितीतरी प्रसंग एकमेकांमध्ये शेअर होणार होणार ना. थँक्यू. इथे जपलेल्या सर्व मान्यवरांचे प्राध्यापक वर्ग व तसेच माजी विद्यार्थ्यांचे मी माजी विद्यार्थी व निवेदक गिरीश गोस्की. मी माजी विद्यार्थिनी सीमा जक्कन आजच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाला आपले मनपूर्वक स्वागत करतो. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जीवन राहते. तर आभार प्रदर्शन सिद्धांत तट्टे यांनी केले. या कार्यक्रमास 154 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक रामनाथ मोरे, ॲडव्होकेट पवन भालेदार, प्रमोद महेंद्रकर, भास्कर बल्ला, गिरीश गोस्की, सिद्धांत तट्टे, शिरीष जैन, शैला कोरे यांनी परिश्रम घेतले.